धुळ्यात शरद पवार यांच्या बॅनरला पदाधिकाऱ्यांनी मारले झोडे. धुळ्यात शरद पवारांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन. शरद पवारांकडून महापुरुषांबद्दल अपशब्दांचा उच्चार. महायुतीकडून टीकेची झोड. महाराष्ट्रात शरद पवारांच्या विरोधात निषेध. ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य टीका केली. वाशी येथे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात त्यांनी ही टीका केली आहे. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती अशी ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. यांच्या समोरच महाराव यांनी ही स्वामी समर्थ यांच्यावर टीका केल्याने महायुतीने टीकेची झोड उठवली आहे. याच पार्श्वभूमीवर आज धुळे शहरात भाजपच्या वतीने शरद पवार यांच्या पोस्टरला जोडे मारून त्यांचा निषेध व्यक्त केला. या ज्ञानेश महाराजांचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. हिंदू धर्माविषयी अपशब्द वापरणाऱ्या या ज्ञानेश महाराजांचा धिक्कार असो. या ज्ञानेश महाराजांचा धिक्कार असो. श्रीरामचंद्राविषयी अपशब्द वापरणाऱ्या ज्ञानेश महाराजांचा धिक्कार असो. सनातन धर्माविषयी सातत्याने अपमानास्पद उद्गार काढण्याची परंपरा राष्ट्रवादीची आहे. जितुद्दीन आव्हाड नेहमीच प्रभू श्रीरामचंद्र यांची अतिशय चुकीच्या पद्धतीने मांडणी करत असून त्याचप्रमाणे आज शरद पवारांचा अजून एक कार्यकर्ता अतिशय नालायक आणि भेकड कार्यकर्ता हिंदू धर्माविषयी स्वामी समर्थांच्या विषयी प्रभू रामचंद्रांच्या विषयी जे काही वक्तव्य केलं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. पण त्याच्याही पेक्षा जास्त जाहीर निषेध हे वक्तव्य शरद पवार आणि काँग्रेसचे खासदार शाहू महाराज यांच्या समोर वक्तव्य केलं जात असताना ते हसत होते. जे हिंदू धर्माचा अपमान होत असताना हसतात त्याच्यापेक्षा वाईट कृती कोणती नसेल म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचा सगळ्यांचा निषेध करतो. धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे.